सो श्रावण्याने पहिल्यांदा रांगोळी काढली, राईट? तुला कसं वाटलं ते सांग. छान. मी ते कट आउट केलं होतं पण त्याचा वापरच नाही केला. हां, जायचं डान्स क्लासला. हाय, नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं नवीन एका व्लॉगमध्ये. सो आज आहे गणपतीचा दुसरा दिवस. आय होप तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल. नसेल बघितला तर नक्की बघा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. सोसायटीच्या गणपती बाप्पांचं आगमन झालं तर तो पूर्ण व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. मी लास्टच्या व्हिडिओमध्ये बोलले होते की पूर्ण 10 दिवस कॉम्पिटिशन्स आहेत, तर त्यात बऱ्यापैकी श्राव्यास्मारताने पार्टिसिपेट केलं आहे. सो त्यातलीच आज आहे रंगोली कॉम्पिटिशन. मी काल फुलं घ्यायला गेले होते, तुम्ही ते सुद्धा बघितलं असेल. सो श्राव्या बनवणार आहे फ्लावर रंगोली, कारण अशी ती रांगोळीवाली वगैरे तिला काही एवढी परफेक्ट जमणार नाही. अजूनसुद्धा एका प्रोग्रामची, एका कॉम्पिटिशनची तयारी करायची बाकी आहे. फ्रॉम स्क्रॅच आम्हाला तयारी करायची, जे की परवा आहे. सो नेक्स्टचा व्हिडिओ माईट बी तुम्ही तोच बघाल. उद्या श्रावस्मार्तासाठी कुठली कॉम्पिटिशन नाही आहे. सो त्या कॉम्पिटिशनमध्ये जी परवा आहे त्यामध्ये श्राव्या आणि स्मार्ता दोघींनी सुद्धा पार्टिसिपेट केलं आहे. आणि आत्ता वाजलेत 2:15. माझं जेवण झालं आहे. स्मार्ता स्कूलमधून आली, तिने ब्रेकफास्ट करून येते ती स्कूलमधून, पण आज तिला भूक नाही आहे. तिचं आजकाल एवढ्या तासात चाललं आहे की ती स्कूलमधून खाऊन येते आणि त्यानंतर ती सांगते की मला भूकच नाही आहे. गाईज, तर मी आता स्कूलवरून आले. आज माझी रांगोळीची कॉम्पिटिशन आहे. सो यस, श्रावा इज होम. आणि इकडे बघू शकता स्मार्ता झोपली आहे. तिने जेवणसुद्धा केलं नाही आहे. आता मला तिला हो ना काय करावं. सो अशी झोपली आहे आणि तिने पायात, हे बघा माझं हे जे नेकलेस आहे हे घालून झोपलं मॅडम. मॅग्नेटच आहे बरोबर आहे ना, तरी तिने त्याला गाठ मारली होती. डान्स क्लास आहे बाबू तुझा, उठ. चलो जायचं डान्स क्लासला. हां, तू कशी झोपली ना? लाईट सुद्धा बंद नव्हते केले, मावशी पोचा करत होते तेव्हाच झोपली. चल उठ. अग उठ बाळा. सो इथे श्राव्या असे सर्कलचे कटआउट इथूनच करून घेते, कारण तसं असं चॉक आणि ते असं कंपास बनवून तिला नाही जमणार आहे. सो तिने इथे ह्याशी ही परात त्यांनी ड्रॉ केलं पेपरवर आणि आता कट करते. इथे वेगळ्या वेगळ्या साईज आणून ठेवल्यात, 1, 2 आणि 3. स्मार्ताने आत्ताच काय केलं आहे? येस, स्मार्ताने आत्ता जेवण केलं आहे. काय जेवली तू? जेवण. हो, आत्ताशी जेवण केलं आहे. 4 वाजून गेले. हा, 4 वाजून गेलेत. सो आता मी स्मार्ताला आधी डान्स क्लासला सोडते, मग श्राव्या आणि मी तिथे जाऊ आणि तोपर्यंत श्राव्याचं होतं हे सगळं. गुड, बरोबर झालं का? हॅलो, हे बघा मी फ्लावर्स काढून ठेवलेत, हे एक्स्ट्रा आहेत आणि हे असं पाकळ्या केलेलं आहे. हे सेट घेतलं आहे. हे इथं हे दोन कलर आहेत. सो असे 4-5 कलरचे फ्लावर्स आम्हाला मिळाले होते. तर बघू आता श्राव्या काय करते. फोनमध्ये बघायचं नाही आहे, जे काय आहे ते करून बघून जायचं आहे. सो इथे मी आणि श्राव्या रेडी झालो. श्राव्या तर ऑलरेडी रेडीच होती. हां, ट्रायपॉड घेतला आहे, फुलं घेतली आहेत, बॉटल घेतली आहे पाण्याची. सो वी आर गोईंग नाऊ. दूध ठेवलं, चहा प्यायची इच्छा झाली होती पण आता नाही पिता येणार आहे कारण उशीर झाला. हो हो, चला लेट्स गो. आर यू रेडी फॉर युअर फर्स्ट रंगोली कॉम्पिटिशन? आधी ड्रॉ करायचं ना. Thank you.
झाली. ही आहे श्राव्याची रांगोळी. सो श्राव्याची झाली रांगोळी काढून, चांगली काढली. सगळ्यात छोटी पार्टिसिपेंट तीच होती. आता गेलं गार्डनमध्ये खेळायला. आम्ही पण निघते आहे आणि घरी जाऊन दुसऱ्या प्रोग्रामची तयारी सुद्धा करायची. सो श्राव्याने पहिल्यांदा रांगोळी काढली, राईट? तुला कसं वाटलं ते सांग. छान छान वाटलं. तू काय काय करायला पाहिजे होतं ते विसरून गेली. मी ते कटआउट त्याचा वापरच नाही केला. हां ठीक आहे, बट इट वॉज अ गुड ट्राय. ओके, मी जस्ट कॅमेरा सेट करून गेले होते तोपर्यंत स्मार्ताला घेऊन आले. नंतर बाकी सगळ्यांशी बोलत वगैरे होते तोपर्यंत श्राव्याची रांगोळी डन झाली. आणि काही सपोर्ट करायचा नव्हता, सो आय कुडंट टेल हर इवन अ सिंगल वर्ड. आजच्यासाठी बाय.